बघू बर झाला का तुमचा अभ्यास गोष्ट सांग ना आई खरंच सांग ना गोष्ट बर सांगते ऐका हा एक शेतकरी होता राजापूर नावाच्या खेड्यामध्ये राहत होता त्याच्याकडे छोटी छोटी खूप कोंबडीची पिल्ल होती किती छान असतात कोंबडीची पिल्ल मी आजीकडे बघितली अरे ऐका तर पुढे पुढे काय झालं त्याच्या शेतावर एक लांडगा आला त्यांनी पाहिलं काही नटखट पिल्ल इकडे तिकडे खेळत होती त्या लांडग्याला भूक लागली होती मग काय झालं मग त्या लांडग्यानी इकडे तिकडे पाहिलं आणि झडप घालून एका पिल्लाला पकडलं आणि गपकन खाऊन टाकलं मग आता काय तितक्या तीद तिथे शेतकरी आला आणि त्यांनी सर्व पिल्लांना त्यांच्या पिंजऱ्यात टाकलं आई त्या शेतकऱ्याला कर कळलं का की एक पिल्लू कमी आहे नाही ना त्या शेतकऱ्याला इतक्या सर्व पिल्लांमध्ये एक पिल्लू कमी झालेलं कळलंच नाही आणि आता त्या दुष्ट लांडग्याला त्या कोवळ्या पिल्लांना खायची चटकच लागली आणि पिल्ल हळूहळू कमी व्हायला लागली अरे रे विचारा शेतकरी शेतकऱ्याला पिल्ल कमी होते अशी शंका आली त्यांनी काय केलं दुसऱ्या दिवशी सकाळी पिल्लांना मोजायला सुरुवात केली त्यांनी दहा पिल्लांना एका टोपलीमध्ये टाकलं अशा किती टोपल्या भरल्या तर पाच टोपल्या भरल्या दहा पिल्लांच्या पाच टोपल्या भरल्या म्हणून पन्नास पिल्लं आणि चार पिल्लं उरली अशी चोपन्न पिल्लं होती प्रत्येकी दहा पिल्लांच्या पाच टोपल्या भरल्या आणि चार पिल्ले उरली आता त्याला सगळी पिल्लं मोजता आली पन्नास अधिक चार म्हणजे चोपन्न दहाचे पाच गट आणि चार सुटे म्हणजे पन्नास आणि चार चोपन्न आहे हे बघ तो दुष्ट लांडगा पळून गेला आता मला सांगा त्या शेतकऱ्यांनी पिल्लांना टोपलीत का घातलं म्हणजे पिल्ले मोजायला बर। अरे दहा पिल्ल मोजायला आणि बेदीस करायला सोप जात ना म्हणून मला सांगा तुमची सहल कशी झाली सहलीला खूप मज्जा आली बागेत खूप झेंडूची फुलं होती हे बघ याने किती फुलं आणली आहेत अरे वा मग आपण छान फुलांनी घर सजवूया कस सजवणार या फुलाच्या माळा करूया हम्म तुम्हाला कोंबडीच्या पिल्लांची गोष्ट लक्षात आहे का मग तसंच दहा दहाचे गट करायचे म्हणजे दहा फुलांची एक माळ ठीक आहे थांबा मी तुम्हाला दोरा आणि सुई देते हं हे सांभाळून कर आणि हे बघा बरं किती फुलं आहेत पाच माळा झाला आणि आठ फुलं उरली म्हणजे किती फुलं पाच माळ म्हणजे पन्नास फुलं आणि आठ फुलं सुटी मी सांगू पन्नास आणि आठ बर आता जर मी तुम्हाला एकवीस फुलं दिली तर किती माळा होतील दहा फुलं म्हणजे एक माळ वीस फुलं म्हणजे दोन माळा आणि एक फुल उरलं म्हणजे दोन माळा आणि एक फुल बरोबर आता आपण अजून एक खेळ खेळूया हा दोघही हात पुढे करा बरं आणि मला सांगा किती बोट आहेत दोन्ही हातांचे मिळून दहा बोट बरोबर म्हणजे दहा अधिक दहा अशी वीस बोट वीस अधिक दहा बरोबर तीस सर्वांचे मिळून तीस आता मला सांगा आपल्या सगळ्यांची हाताची आणि पायाची मिळून किती बोट होतील प्रत्येकाची दहा हाताची दहा पायाची मिळून झाले वीस म्हणजे वीस अधिक वीस अधिक वीस म्हणजे साठ बोट बापरे आता हा खेळ तुम्हाला खेळता येईल सराव करा बरं बन माझ्या दहा बोटापैकी मी एक बोट लपवलं तर किती होतील माझी दहा बोट तुझी नोट दहा अधिक नऊ एकोणीस हे बघा ह्या बत्तीस गोट्या आहेत त्याचे दहा दहाचे गट केले तर किती गट होतील तीन, तीन गट बरोबर दहाच्या गटाला दशक असं म्हणतात मग संख्या वाचन करताना बत्तीस मध्ये दहा 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 अशी तीन दशक, आणि उरलेले दोन त्याला म्हणतात एकक अशी बत्तीसमध्ये मध्ये तीन दशक आणि दोन एकक तीस अधिक दोन बत्तीस तुम्हाला कळलंय का नीट दशक आणि एकक आता तुम्हाला मी तसंच चौसष्टचं करून दाखवते हां चौसष्टमध्ये मध्ये दहा 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 अशी सहा दशक आणि उरले चार म्हणजे सहा दशक आणि चार एकक दहा दहाचे गट म्हणजे दशक आणि सुटे म्हणजे एकक तुम्हाला नीट समजले ना आता तसच सत्तावन्न मध्ये दहाचे किती गट होतात ते करून बघा बरं आपण काय शिकलो दहा अधिक दहा अधिक दहा अशा दहाच्या गटाला दशक म्हणावे एककाच्या डाव्या बाजूला दशक स्थान असते एक दशक म्हणजे दहा दहाच्या पटीतील संख्या दशकच आहेत करून तर पहा दिलेल्या संख्येप्रमाणे दशक एकक चित्राच्या सहाय्याने दाखवा